对了，शौनक, आजवर तू एका कठोर सासऱ्याला पाहिलंस. आज एक हळूहळू बाप तुला विनंती करतोय, माझ्या पोरीला सुखात ठेव, तिची काळजी घे. मी चिडून तुला काय बोललो असेल त्याचा राग माझ्या पोरीवर काढू नकस. मी विनंती करतो. अहो काय बोलताय काका, माझे बाबा आत्ता माझ्या आयुष्यात आले, पण त्याआधी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. आणि काका, मी तुमचा जावई कुठे आहे? मुलगाच आहे ना. आणि प्लीज, असले कुठलेही विचार मनात आणू नका, मी कायम साजिरी सोबतच आहे. काळजी घे पुढे. बाबा हो, नका काळजी करू. एक दिवस माहेरी जाऊन सगळ्यांना तंबी देऊन येईल कि आमच्या साजेरीला सुखात ठेवा म्हणून. आजी नमस्कार करतो. यशस्वी वा. एकमेकांवर लई प्रेम करा आणि शेवट पर्यंत साथ सोडू नका बर का. सुकीरा, ह्या घे बाळा. आमच्या घरातला गोडव्यातला एक भाग घेऊन येते तुझ्या सोबती माझ्या पोरीला जाऊ. मी साजिरीची माझ्या स्वतःपेक्षाही जास्त काळजी घेईन. आणि आज त्या बाईंच्या शब्दाबाहेर जायचं नाही. हो ग बाई, वेळेवर खाईन मी. घेईन बाळाची काळजी. मी घेईन आई बाबांची काळजी. ही काही सांगायची गोष्ट आहे, मी घेईन आर्याची काळजी, पण तू सुद्धा स्वतःची काळजी घे. सुखीरा, सासरच्या घरावर राज्य कर हो. मन सांभाळ सगळ्यांची. अहो काका, ते तिला सांगायची गरजच नाहीये. हा एवढासा जन्म सगळ्यांची मन जपण्यात तर गेलाय माऊचा. आता स्वतःच्या मनाचे लाड करून घे शौनक कडून. बर काका, निघू आम्ही आता. हा.
दाटून कंठ येतो कोठात येई गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो केले तुला सहाणे जातो सुखावनी मी या गोड आठवाने जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने परक्या परे आतामी येथे फिरून येणे दाटून कंठ येतो कोठात येई गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो ताई अहो नका टेन्शन घेऊ आपण हवं तर आजचा दुसरा मुहूर्त बघूया नाहीतर मी आपल्या दुसऱ्या गुरुजींना फोन करते अगं साजिरीचा आपल्या घरात गृहप्रवेश होणं हे अशुभ आहे हे सांगितलं ना त्या गुरुजींनी कल्याणी मला असं वाटतं आपण या सगळ्याचा अति विचार करतोय अगं साजिरीनी शौनकला केवढी साथ दिली आपण पाहिले सगळं त्या दोघांचंही खूप प्रेम आहे एकमेकांवर साजिरी घरासाठी अशुभ कशी असेल आई तुझ्या लाडक्या सुनबाईला घेऊन आलोय साजिरीसाठी धान्यानं भरलेलं माप दिसत नाही उमरेत हा तेच आणत असतील कदाचित तेच चाललं असेल तिथे थांबा अरे वा विलास पाटील पण आलेत आता येईल खरी मजा चल ना साजिरी चल साजिरी चल साजिरी थांब साजिरी थांब साजिरी थांब
घरच्या लक्ष्मीला दारात थांबवतय. काय झालं काय? यासली प्रीत रीत बघितलीच नाही आम्ही कधी. तिला पाटीलच्या डोक्यात ठिणगी पडली. आता होणार धमाका. आताच आमच्या गुरुजींनी सांगितलं की सुनेचा गृहप्रवेश अशुभ आहे. अशुभ आहे. अशुभ आहे. म्हणजे तुम्ही सुनेचा प्रवेश नाही करून घेणार? आणि विलास, तू चिडू नकोस रे प्लीज. अरे मी कुठं चिडतोय? पोरीला पाठवणीसाठी घेऊन आलोय आणि आत्याबाई म्हणतायत पोरीचा गृहप्रवेश अशुभ आहे म्हणून. आता तुम्हाला काय काय आठवणी काढून देऊ आत्याबाई? हा शौनक तुमचा कॉमामध्ये होता तेव्हा साजिरीने दिवस रात्र त्याची काळजी घेतली तेव्हा नव्हती ती अशुभ. हा तिने एवढे प्रयत्न केले आणि शौनकला स्वतःच्या पायावर उभं केलं तेव्हा नव्हती ती अशुभ. अहो तुम्हीच मागणी घातली ना साजिरीला लग्नासाठी. मी तर तवा बी नाहीच म्हणत होतो तेव्हा ती अशुभ नव्हती आणि आता अचानक अशुभ कशी झाली? पाटील अहो ऐकून तरी घ्या. माझी पोरगी अशुभ आहे हे सोडून काय बी बोला मी ऐकून गेली. पण माझी पोरगी अशुभ आहे म्हणजे देवाचा आशीर्वादच अशुभ आहे असं म्हणताय तुम्ही? हे मी अजिबात म्हणजे अजिबात ऐकून घेणार नाही. कल्याणी मी या सगळ्या गोष्टी मानत नाही. साजिरीचा गृहप्रवेश आजच होणार. वहिनी ताई तू चोव आहे. काय करताय? तुम्ही शौनकच्या आई आहात. आज सुनेला घेऊन दारात उभा येतो. तिला ओवाळा आणि आत घ्या. ताई साजिरे तुझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं ढकलते माप. आता ते माप ओलांडून घरामध्ये प्रवेश कर. तुझा संसार धनधान्यानं भरू दे. तुझं मन सुख समाधानानं काठोकाठ भरू दे. कर घरात प्रवेश. या राजी रे ते करंजांचा डबा तेवढा आत्याबाईंना दे.
वेलकम होम. आता माझी फॅमिली पूर्ण झाली. ठेव ठेव. सुखी रहा. सुखी रहा. तिच्या वडिलांच्या पाया पडायचं राहिलंय ना. साजी रे सुखात रा. आत्याबाईंच्या शब्दात रा. मी हाय हे लक्षात ठेव. अगं तू तिथली अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तिथे. मी घेईन आई बाबा आणि आजीची काळजी. हो 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 अक्षराताई आणि आर्याची पण काळजी घे. तू इथे सुखी रा. अरे रोहन नको काळजी करूस. मी तुझ्या बहिणीची नीट काळजी घे. मी आहे ना. मी पण आहेस ना. माझं लक्ष असेलच तिच्यावर. अरे हे काय आमचे व्याही अजून उभेच. विलासराव बसा बसा बसा. रोहन बस रे बस 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 चल 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 बस बस. कल्याणी मी काय म्हणतो आपण आता पुढची सगळी जबाबदारी मुलांवर सोपवूया. त्यांना त्यांचा संसार सुखाने करू द्या आणि आपण मस्त पैकी रिटायरमेंट एन्जॉय करूया. काय अर्कियादार आई बाप कधीच रिटायर होत नाही. रिटायरमेंट नोकरीत असते. आई बाप पोरांशी बांधले गेलेले असतात ते मायेच्या बंधनानं आणि ते बंधन सोबत घेऊनच आई बाप सरणावर जातो. बरोबर बोलते ती. कशाला उगाच मारण्याच्या गोष्टी करायच्या काका. आणि पाटील साहेब एवढ्या सुटका नाही तुमची. आता तर खूप मोठी ड्युटी लागणार आहे तुमच्या मागे. ड्युटी कसली ड्युटी. अरे असं काय करतोस रोहन. आता लवकरच नातवंड येणार आहे घरात आणि ते एकदा रांगायला लागलं ना की आजी आजोबांना धावायचंय त्याच्या पाठी. आणि साजिरी आणि शौनक आहेतच की तेही तयारी करतील. काय सोनम काय साजिरी. आणि ह्या ड्युटी साठी मी एका पायावर तयार आहे. आता घ्या असून तुम्ही तुमची ही स्वप्न ही दिव्या सरदेशमुख कधीच पूर्ण होऊ देणार नाही. नमस्कार प्रेक्षक हो. आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.